नमस्कार डॉक्टर याज्ञिकांना मी विचारलं की मराठीत बोलायचं का इंग्रजीमध्ये, तर बरेचसे जे लोक आलेले आहेत त्यांना मला वाटतं सर्व सगळ्यांच्या दृष्टीने मराठी योग्य म्हणून मी मराठीतच बोलणार आहे. Yeah, I agree, but it is not possible to speak in both languages in 15 minutes because the time is 15 minutes. I can understand, but question answers can be in English also if you want to. Agree. Okay, so this PowerPoint can be in Marathi and I will speak in Hindi. Yes. If you are happy. No problem. I hope I am not doing injustice on people who have come after knowing that it is in Marathi. मी आता जरा इंटरव्हिन करतो. म्हणजे आय डोंट थिंक लँग्वेज इज अ बॅरियर फॉर हिज आयडियाज अँड ऑल दीज आयडियाज आर युनिव्हर्सल. एनी लँग्वेज कॅन पिक इट अप अँड डॉक्टर दीक्षित इज आय थिंक व्हेरी एक्सपिरियन्स. हे विल कन्वे इट टू यू. तुम्ही मराठी इंग्लिशचं थोडं मी जसं करायचा प्रयत्न केला तसं जर केलं तर बरं. ओके, माय टाइम स्टार्ट्स नाउ. I think we have given you 5 minutes extra already. Thank you. Okay. Email address dilela yasathi ki nantar ke prashna astil tar email address var pathva. Tumhala tyacho uttar 8 divasat milel. He abhiyan mhanun amcha commitment aahe. He sagle je ghadte aahe te tyacha mage Dr. Jiskaranchi prerana aahe. Tyamule nehmi sarkas he vyakhyan aani he je kay bolnare he sagle aani abhiyan he Dr. Jiskaranchi support पवित्र स्मृतीला आम्ही अर्पण केलेलं आहे. आम्ही सांगतोय की हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा डाएट प्लॅन कोणासाठी नाही आहे, फार महत्त्वाचं आहे कारण लोकं अतिउत्साही असतात आणि आपल्या मनाने काही करतात. तर 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी नाही, गरोदर स्त्रिया, अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया ज्यांची मुलं 9 महिन्याच्या आत आहेत त्यांच्यासाठी हे नाही. टाईप 1 डायबिटीजसाठी हे नाही. आणि ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांनीसुद्धा, टाईप 2 डायबिटीज ज्यांना आहे त्यांनीसुद्धा आपल्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय, त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय, त्यांची परवानगी घेतल्याशिवाय हे करायचं नाही असं आम्ही वारंवार सांगतो. देर आर 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस लाईफस्टाईल मॉडिफिकेशन विच आर ऑब्जेक्टिव्ह इम्प्रूव्हमेंट दॅट यू कॅन सी. वन इज वेट लॉस, अदर इज रिडक्शन इन युअर वेस्ट सर्कमफरन्स, थर्ड इज रिडक्शन इन युअर HbA1c दॅट इज ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज ऑफ लास्ट 3 मंथ्स अँड रिडक्शन इन फास्टिंग इन्सुलिन. These 4 objective parameters you can observe yourself. Many times there is a controversy whether to follow this or that. So my simple suggestion is you measure your parameters today, follow it for 3 months and see what happens to you. If you are benefited, then follow us. Otherwise there are so many ways you can fall. Kaun sa diet plan successful hoga? Agar aisa hum sochenge, kyunki bahut sare logon ne weight loss karne ke liye kafi kuch kiya. To diet plan वही सक्सेसफुल हो सकता है कि जिसमें एक भी पैसा खर्च करने की जरूरत ना पड़े, क्योंकि ज़िंदगी भर कोई पैसा खर्च नहीं करने वाला. पहली बात. दूसरा, उसके लिए कोई डॉक्टर और एक्सपर्ट नहीं लगना चाहिए, क्योंकि एक्सपर्ट आया तो एक्सपर्टाइज आया, एक्सपर्टाइज आया तो फीस आई. कौन सा भी मशीन खरीदने की जरूरत ना पड़े और कोई भी न्यूट्रिशनल सप्लीमेंट मार्केट से लाने की जरूरत ना पड़े. अगर ये 4 क्वालिफिकेशन किसी भी डाइट प्लान में है तो वो डाइट प्लान एक्सेप्ट करने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है. और लास्टली, वेरी इंपॉर्टेंट, you should be able to follow it for lifetime happily. That's very important. कारण उपाशी राहून वजन कमी करण्याचे अनेक प्रयोग आहेत. तुम्ही नेटवर गेलात तर आठवड्याला 2 किलो, 15 दिवसात 2 किलो अशा अनेक उपाय. पण स्टार्वेशन करून कोणाचं वजन कमी झालं तरी ते परमनंट राहू शकत नाही, कारण यू कॅनॉट फॉलो इट फॉर लाईफ टाईम. सो यू शूड हॅव समथिंग दॅट यू कॅन हॅपीली फॉलो फॉर लाईफ टाईम. अँड इफ एनी डायट प्लॅन ऑर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कॅन डू दॅट, देन दॅट इज आय थिंक समथिंग फॉर पब्लिक हेल्थ, दॅन एव्हरीबडी कॅन यूज इट. कमिंग टू द पॉइंट, की डॉक्टर जिस्कारांनी नेमकं काय सांगितलं, हा सिद्धांत काय. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला निरोगी राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही दिवसात 2 वेळा जेवा, इतर वेळात तोंड उघडायचं तर पाणी पिण्यासाठी आणि बोलण्यासाठी. इतका साधा सोपा संदेश त्यांनी सांगितला. 2012 मी त्यांचं लेक्चर ऐकलं, त्यानंतर स्वतःवर प्रयोग केला. 3 महिन्यात माझं 8 किलो वजन कमी झालं, पोटात घ्या 2 इंच कमी झालं. म्हणून मी जे काही करतो आहे ते आउट ऑफ एक्सपिरियन्स करतो आहे. मी नुसतं पुस्तकं वाचून सांगत नाही, मी स्वतःवर अनुभव घेऊन मला फायदा झाला म्हणून सांगतो आहे. आणि माझ्या अभियानातले जे 80 लोक माझ्यावर काम करतात, हे सर्व लोक फुकट काम यासाठी करतात की त्यांना फायदा झालेला आहे.
आणि आपल्याला झालेला फायदा दुसऱ्यांना द्यावा अशी त्यांची इच्छा आहे. सिद्धांत साधा सोपा आहे की रक्तातलं इन्सुलिन वाढलं की तुमचं वजन वाढतं, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर टाईप 2 डायबिटीस होतो. हा साधा सोपा सिद्धांत आहे. द प्रिन्सिपल ऑफ दिस डायट प्लॅन इज इफ युअर इन्सुलिन लेवल्स इन ब्लड इन्क्रीज यू विल बिकम ओबेस, यू विल डेव्हलप इन्सुलिन रेझिस्टन्स अँड देन यू विल गेट टाईप 2 डायबिटीस. आता इन्सुलिन सिक्रिशन दोन प्रकारे असतं, पँक्रियासमधून होतं आपल्याला माहिती आहे. बेसलिन सिक्रिशन 18 to 32 युनिट विच यू कॅनॉट स्टॉप, इट इज नेसेसरी फॉर सर्वायवल. आणि अपेक्षा अशी आहे की तुम्ही खाण्यामुळे 18 to 32 युनिट सिक्रिट करावं. आणि खाण्यामुळे जेव्हा तुम्ही इन्सुलिन तयार करता तेव्हा एव्हरी टाईम यू इट ए पिक्युलर अमाऊंट ऑफ इन्सुलिन सिक्रिट. आणि एकदा ते सिक्रिट झाल्यानंतर 55 मिनटं पुन्हा सिक्रिट होत नाही. म्हणून हे 55 मिनटाचं जे काही मर्यादा घातलेली आहे की तुमचं जेवण 55 मिनटात संपवा म्हणजे इन्सुलिन सिक्रिशन एकदाच होईल, हा त्याच्यामागचा हे लॉजिक त्याच्यामागे हे आहे. आणि इन्सुलिन काय काम करतं, तर इन्सुलिन तुमच्या शरीरातल्या ग्लुकोज सेल्समध्ये पोचवतं, नंतर त्या एक्स्ट्रा ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं आणि लिव्हर आणि मसल्समध्ये साठवून ठेवतं. त्याच्यानंतर जो तुमच्या रक्तात ग्लुकोज असेल त्याचं कन्व्हर्शन फॅटी एसिडमध्ये करतं अँड स्टोअर्स इज फॅट. सो द कल्प्रिट बिहाइंड ऑल दिस इज इन्सुलिन. इन्सुलिन लेवल वाढली तर शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज वापरतं, इन्सुलिन लेवल कमी झालं तर शरीर ऊर्जेसाठी फॅट वापरतं. त्याला फिजिओलॉजीमध्ये आम्ही डे सायकल नाईट सायकल असं म्हणायचं. ते इन्सुलिन लेवल वाढली तर वजन वाढतं, नंतर इन्सुलिन रेझिस्टन्स येतो आणि त्याच्यानंतर टाईप 2 डायबिटीस होतो, असा हा सिद्धांत आपल्याला सगळं सांगतो. इफ यू लुक फॉर हायपर इन्सुलिनेमिया विच इज रेज लेवल ऑफ इन्सुलिन यू विल फाईंड हंड्रेड्स ऑफ आर्टिकल्स अँड नन ऑफ द आर्टिकल विल से इट इज गुड फॉर हेल्थ, इट इज बॅड फॉर हेल्थ. इट विल कॉज वेट गेन, इट विल कॉज इन्क्रीज ब्लड प्रेशर, इट विल इन्क्रीज युअर बॅड कोलेस्ट्रॉल, इट विल कॉज इन्सुलिन रेझिस्टन्स अँड अल्टिमेटली विल लँड इन टू टाईप 2 डायबिटीस. सो दोज पेशंट्स हू आर हॅविंग टाईप 2 डायबिटीस दे आर नॉट डेव्हलप डायबिटीज बिकॉज दे आर नॉट प्रोड्यूस इन्सुलिन. लेकिन उनको डायबिटीज टाईप 2 इसलिए हुआ है कि उन्होंने इतना इन्सुलिन बनाया लेकिन वो इनइफेक्टिव है इसलिए उनको हो गया डायबिटीज. तो दिस इज द थ्योरी, रेज लेवल्स ऑफ इन्सुलिन विल कॉज ऑल दिस प्रॉब्लम्स. इफ द इन्सुलिन लेवल्स गो डाउन व्हाट हैपेंस देन, इफ इन्सुलिन लेवल्स गो डाउन एक्झॅक्टली अपोजिट थिंग्स विल स्टार्ट हॅपनिंग. फर्स्ट युअर ग्लुकोज इन ब्लड विल बी यूज, त्याच्यानंतर ग्लायकोजन ब्रेकडाऊन होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या फॅटला हात लागेल. त्यामुळे जगात कोणाला जर चरबी कमी करायची असेल, जगात कोणाला फॅट कमी करायचं, पोट कमी करायचं असेल, तर त्याच्यापुढे एकच मार्ग आहे, तो इन्सुलिन लेवल कमी करणे. आणि इन्सुलिन लेवल जर कमी करायची असेल, इफ यू वॉन्ट टू रिड्यूस युअर इन्सुलिन लेवल्स द ओनली वे अवेलेबल इज देर आर टू ऑप्शन्स, ईट लेस ऑर ईट लेस टाइम्स. तर कमी वेळा खाणे हा त्याच्यावरचा पर्याय आहे, कमी खाणे हा त्याला पर्याय नाही. कारण कमी खाल्लं काय जास्त खाल्लं काय सारखं इन्सुलिन तयार होणार. म्हणून कमी वेळा खाणे हा त्याला पर्याय. किती वेळा कमी खायचं, मग हा साधा सोपा उपाय काय, कडक भूकेच्या दोन वेळा ओळखा. आपल्याला दोन वेळा भूक लागते सामान्यपणे, त्या दोन वेळा जेवा. एकदा जेवायला बसलात 55 मिनटात जेवण संपवा. गोड कमी खा, डायबिटीसवाल्यांनी खाऊच नका, बाकी त्यांनी पण कमीत कमी खा. आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा, विशेषतः जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी प्रोटीन्स वाढवा. एवढा आपला साधा सोपा हा सल्ला आहे. दोन जेवणांच्या मध्ये जर भूक लागली तर तुम्ही पाणी घरी बनवलेलं पातळ ताक 2 चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवा, ते पिऊ शकता. तुम्हाला जर ब्लड प्रेशर नसेल तर मीठ टाकू शकता, बाकी काही टाकू नका. नारळ पाणी घेऊ शकता, एखादा टोमॅटो दिवसभरात खाऊ शकता. यू कॅन हॅव ग्रीन टी, ब्लॅक टी विदाऊट शुगर, विदाऊट शुगर फ्री, विदाऊट शुगर सबस्टिट्यूट्स. न वाय दिस फूड आयटम्स आर अलाउड, कारण जेवढे काही आम्ही प्रयोग केले इन रिझनेबल नंबर ऑफ पीपल वी फाउंड दॅट इन्सुलिन इज नॉट सिक्रिटेड विथ दिस फूड आयटम्स. दिस इज नॉट फुल प्रूफ बट इन जनरल दिस कॅन बी टेकन सेफली. आयडियल इज eating twice and drinking water in between, that is ideal. What difficulties people can get while following this diet plan? First is tea with sugar in the morning. पण साखर ॲडिक्टिव्ह असते. 8 दिवस तुम्ही बिनसाखरेचा चहा प्या, 9व्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही. बाकी हे किती वेळा तुम्ही इन्सुलिन तयार करता ते मी तुम्हाला दाखवलं आहे, ते एकदा बघून घ्या. आपण इन्सुलिन अनेक वेळा तयार करतो, त्याच्यामुळे आपले इन्सुलिनचे लेवल वाढलेले जातात आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर कधी फॅट वापरत नाही, नेहमी ग्लुकोज वापरतो. यू पुट ऑन वेट. डायबिटीसचे लोक पण हा डायट प्लॅन करू शकतात. त्यांना फक्त 2 जेवणांमध्ये देखील गोड खायचं नाही हा नियम आहे. बाकी त्यांनी कमी खाल्लेलं चांगलं, पण यांनी गोड बिलकुल खायचं नाही, गोड फळं नाही खायचे. आणि त्यांना 2 जेवणांच्यामध्ये फक्त 3च पदार्थ अलाउ केलेले आहेत, पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी. कशातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नाही. म्हणजे यांना टोमॅटो, नारळ पाणी आणि 25% दुधाचा चहा यांना अलाउड नाही. एवढाच फक्त 2 डायट प्लॅनमधला फरक आहे.
we are advising people to get two tests done. One is HbA1c, other is fasting insulin. HbA1c, if I tell you to do your blood sugar tomorrow, today you will eat less and you will not eat any sweets because you are afraid to get diagnosed of diabetes, most of us. But if I do your HbA1c, then whatever sweets you eat before 2 months also, that would be reflected in your finding because it is average of 3 months. So as you know, up to 5.6 is normal, 5.6, 7 to 6.4 is pre-diabetes, 6.5 onwards is diabetes. Another test is fasting insulin, which will tell us it is a proxy indicator of insulin resistance and impending type 2 diabetes. In a healthy condition, it should be definitely near zero. It should be definitely less than 10. More than 10, we call it pre-diabetes. What problems you can face with this diet plan? First is tea with sugar. So if you take tea without sugar for 8 days, 9th day you will not like tea with sugar, that's for sure. Will you get any giddiness or any weakness? You have got 65 kg person has got 13 kg of fat. त्याचा अर्थ 120,000 कॅलरीचा स्टॉक तुमच्याकडे आहे. त्यामुळे 60 दिवस काही खाल्लं नाही, पाणी पिलं तरी मरत नाही कोणी, हे नक्की. सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात. आमच्याकडे ब्रेकफास्ट, लंच, डिनर असे शब्द नाही. वी हॅव गॉट ओनली टू वर्ड्स, फर्स्ट मील अँड सेकंड मील, अँड देर इज नो रेस्ट्रिक्शन अबाउट टाईम. तुम्हाला सकाळी 9 भूक लागत असेल तर 9 जेवून घ्या, ते तुमच्यासाठी पहिलं जेवण आहे. तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणा, आम्ही त्याला पहिलं जेवण म्हणतो. त्यामुळे वेळेचं कुठल्या वेळेला जेवा ह्याचं काही बंधन नाही आहे. भुकेच्या वेळेला जेवण आहे. If you eat when you are hungry, if you eat when you are not hungry, you will get indigestion. And if you don't eat when you are hungry, you get acidity. This is a common experience. It is not a rocket science. But आम्ही तुम्हाला सांगतोय की दोन वेळा भूक लागते तर दोन वेळा जेवा. वेळेचं काही बंधन नाही, जेव्हा हवं तेव्हा जेवा. त्यामुळे ब्रेकफास्ट स्किप करायला सांगितलेलं नाही आहे, भुकेच्या वेळेला जेवायला सांगितलेलं आहे. स्नायू जळतील का? स्नायू म्हणजे प्रोटीन्स. अँड युअर बॉडी विल यूज प्रोटीन्स फॉर एनर्जी ओनली इन एक्सेप्शनल सिच्युएशन्स वेन इट विल नॉट हॅव ग्लुकोज अर फॅटी ॲसिड्स. त्यामुळे जनरली तुम्ही दोन वेळा जेवता, तुमचे फॅट आहे, तुमच्या कधी प्रोटीन्सला त्या मसल्सला हात लागणार नाही, त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. ॲसिडिटी होईल का? उलट ॲसिडिटी जाते. कारण ज्यांना ॲसिडिटी झाली त्यांना सल्ला मिळाला आहे की स्मॉल फ्रिक्वेंट मील्स खात राहा आणि गोळ्या घेत राहा, हा सल्ला आहे. ज्या ज्या लोकांना आहे ॲसिडिटी त्यांनी हात वर करा आणि सांगा की त्यांची ॲसिडिटी बरी झाली का असं ऐकून. नाही होणार बरी कधीच, कारण ॲसिड सिक्रेशन इन्शुलिनसारखंच आहे. सुरुवातीला थोड्या प्रमाणात तयार होतं आणि तुम्ही थोडं 2 बिस्किटं खाल्ले, थोडं ॲसिड शिल्लक राहतं, शिल्लक राहिलं की ॲसिडिटी होतं. So if you eat enough food, body gets a chance to decide how much acid is required and that acid will be utilized. So your acidity problem will be gone. 30% of success stories in the campaign are of the people who say our acidity has gone. When to take medicines? We say, baraj lokanna hypothyroidism hai mahilana. Tyanna tya golya sangitle sakali upashiputi gya, ghet raha. Ya diet plan madhe tyala kai adchan nahi hai. Bakiche golya blood pressure amuk tamuk divasat ekda kiwa donda astat. To pahila jevanat dusra jevanamadhe adjust kara. Tyala kai adchan nahi. फळं कधी खाऊ, दूध कधी घेऊ, याच्यासाठी आम्ही सांगितले की जेवणाची सुरुवात फळाने करा किंवा ड्रायफ्रूटने करा किंवा गोड पदार्थाने करा. त्याच्यानंतर सॅलड खा, त्याच्यानंतर स्प्राऊट खा, मग पोळी भाजी वरण भात आणि शेवटी दूध प्या. म्हणजे हा सिक्वेन्स आहे. सगळे पदार्थ रोज खायची आवश्यकता नाही, पण खाणार असाल तर तुम्ही हा सिक्वेन्स पाळा असं आम्ही सांगितलेलं आहे. चालायला वेळ नाही. लोक म्हणतात आम्हाला, आम्ही इतके बिझी असतो, विशेषतः आमचे डॉक्टर मित्र म्हणतात आम्ही फार बिझी. आम्ही त्यांना विचारतो की वाय यू आर बिझी, तर म्हणा वी वर्क सो हार्ड. वाय डू यू वर्क? This is that we want to lead a good life. And what is your concept of good life? You want to get admitted in a 5-star ICU at the age of 50 and look at the TV? If that is your idea of good life, go ahead with what you are doing. So everybody has to give 1 hour for himself for exercise. These are some research papers which I published. They are about weight loss, they are about reversal of pre-diabetic status, they are case reports about diabetes reversal, and there is one editorial about diabetes treatment, are we on the right path? That was the editorial. And then I wrote books also, Diabetes Reversal New Hope, that is a book which gives success stories of few people who have reversed their diabetes with the help of this diet plan. And Effortless Weight Loss, Vinas IAS Weight Loss, these books are there. Just one or two stories, I think before few days, many people sent me a newspaper cutting of Dr. Shashank Joshi, who is a Padma Shri diabetologist from Mumbai. He was treating Dr. Rajan Velukar. Rajan Velukar was the ex-vice chancellor of Mumbai University. And then at the end, Dr. Shashank Joshi says that Dixit diet is a fraud. I answered him because he is a Padma Shri and a very celebrated diabetologist. I am a poor public health fellow. So what I am saying is, what is the meaning of fraud? Fraud is when you do something intentionally with a criminal intention.
to deceive people to gain financial or personal interest. You want to earn something. Now, this is the story of Dr. Belukar. His HbA1c was 10.33 in February 2018. And Dr. Shashank Joshi was giving him these many medicines, which are given in the chart. And when Dr. Belukar started following this, all his medicines, he could stop all the medicines. And August 2018, all medicines stopped. November, cease finding. HbA1c 6.6. So, what could not happen by the treatment of a very eminent, prominent diabetologist could happen with this diet plan. This is the story of Dr. Belukar. There are many stories. Suman Ghesa, who is a treasurer of Siddhi Vinayak Trust. HbA1c 10.1. Today it is 6.2 without medicines. There are so many of them. There are doctors, non-doctors. And if you visit our page, Effortless Weight Loss, Facebook page, you will get hundreds of stories, authentic stories with mobile numbers and all. Dr. Dangi, orthopedic surgeon, lost 20 kg weight in 4 months. HbA1c got in control within 4 months without medicines. Dr. Walavekar is oncosurgeon from Nasik, lost 16.5 kg. He became non-diabetic. Now he helps us. This is just some pictures about myself running half marathons after I started this diet plan. I could run 21 kilometers in 2 hours 45 minutes. I donate blood every year. I have donated more than 50 times till this time. Every birthday at least I donate. These are my pictures of blood donation. Because my hemoglobin is 14.5 or 15. And why I could do this? Because I eat only twice. So none of you, if you want to follow this, you are not going to get any weakness. You will be strong. Then this campaign started. Look at the pictures. Why people come for the lecture? Not because Dr. Dixit is popular. But they ashasati yetat ki tyanna jivan jagnyachi asha milte tyachyatun. Tyanna aatmavishwas milto. Diabetes cha manus kay manat hota aajparyanta? Diabetes zala. To mhanto ki majhya mulicha lagna lavkar karto aata. Majha kay bharosa nahi. He lecture aiklyanantar kay mhantoy? Ki diabetes can be reverted. Aatapyanta diabetes reversal vishayi loka bolatat hote. Ani aata tar khup loka boltat. काही लोक म्हणतात की बा काही फूड चेंज करून होईल, काही म्हणतात फळं खाऊन होईल, काही म्हणतात उपाशिरावून होईल, अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आता फॉर्च्युनेटली म्हणजे आत्तापर्यंत लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा सल्ला काय होता आपल्याला? ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी हात वर करा. तुम्हाला सल्ला काय मिळाला आत्तापर्यंत डायबिटीसचा, टाईप 2 डायबिटीस? की व्यायाम करा, चांगली गोष्ट आहे. दुसरा सल्ला मिळाला की दर 3-4 तासाला काहीतरी खा. आणि तुम्ही तो सल्ला ऐकला सगळ्यांनी प्रामाणिकपणे. तुमच्या गोळ्या कमी झाल्या कोणाच्या? इज द डोस रिड्यूस्ड? नो. आर यू इम्प्रूव्हिंग? मी म्हणतो की जसं डायबिटीसनी पेशंट फ्रस्ट्रेटेड आहे, तसं डायबिटीसनी चांगले डॉक्टरसुद्धा फ्रस्ट्रेट झाले. का? डायबिटीसचे 100 पेशंट असतात, त्याच्यापैकी 90 पेशंट आमचं ऐकतच नाही. त्यांना सांगितलं गोड खाऊ नको तरी जिलब्या खातात चोरून. एकमेकाला आग्रह करून खाऊ घालतात डायबिटीसचे पेशंट आणि मेटफॉर्मिनची गोळी आणखीन घेतात एखाद्या. इतके हुशार लोक आहेत आमचे. पण 10 लोक असे असतात डायबिटीसचे जे दिवाळीच्या दिवशी डॉक्टरांना फोन करतात आणि विचारतात, सर आज पाडवा आहे, बायकोनी खीर केली आहे, 2 चमचे खाऊ का? आणि असं विचारणाऱ्या सिन्सिअर डायबिटीस पेशंटचं देखील मेडिसिन आम्ही वाढवत जातो. त्यांनाही गँग्रीन होतो, त्यांनाही रेटिनोपॅथी होते. त्यामुळे चांगल्या इंटेन्शनच्या सगळ्या डॉक्टर्सना वाईट वाटतं. दे आर फ्रस्ट्रेटेड विथ डायबिटीस. मग जो सल्ला आम्ही दिला 3-4 तासाला खा, त्याचा परिणाम जर होत नसेल, विच यू कॅन सी एनी डायबिटीस कॅन सी इन हिज प्रॅक्टिस, की शेकडो पेशंट ट्रीट केले, काय झालं पुढे? एकही बरा नाही झाला, एकाच एक गोळ्या कमी नाही झाल्या. मग एक पब्लिक हेल्थचा माणूस तुम्हाला सांगतोय की अरे असं करून तर पहा. आय एम नॉट सेईंग दॅट आय नो मोर दॅन यू. आय नो ओनली 5% ऑफ डायबिटीस. 5 मिनिट नाही, तुमची वेळ झालेली आहे. ओके, मी थांबतो. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जेवढा डायबिटीस वाचला तेवढं मी 5% वाचलेलं आहे. पण जेवढं काही मी 2-3 वर्षात काम केलं त्याच्यात जर मी 52 लोकांच्या डायबिटीस रिव्हर्सलच्या स्टोरी छापू शकत असेल, तर तुम्ही तो आयुष्यभर डायबिटीसची प्रॅक्टिस केली तर 5-6 हजार स्टोरी छापायला काय हरकत आहे? आणि तुम्ही जेव्हा अशा स्टोरी छापाल तेव्हा आमच्या कॅम्पेनची काही आवश्यकता नाही. कारण लोकांना काय पाहिजे? शेवटी डायबिटीस रिवॉर्ड झाला पाहिजे. तुम्ही करा, आम्ही करा, कोणी करा, त्यांना ते पाहायला पाहिजे. पण तर माझा वेळ ऑलरेडी संपलेला आहे. आमचा अडोट टेस्ट आहे, ॲप येणार आहे. आम्ही शाळेतल्या मुलांना आम्ही अवेअरनेस कॅम्पेन करतो. डायबिटीस रिव्हर्सल सेंटर सुरू केलं आहे पुण्यातील सेंटर या महिन्यात सुरू होईल आता. आणि इथे सगळे डॉक्टर व्हॉलंटियर आणि पेशंटची इच्छा काय? आपल्या गोळ्या बंद व्हाव्या, ही इच्छा आहे. आत्तापर्यंत डॉक्टरला वाटत होतं हा बरा होत नाही, इनक्युरेबल, प्रोग्रेसिव्ह. पेशंटला वाटत होतं मी बरा होत नाही.
there was an agreement that patient cannot be cured. Now we want to say it can be reverted with only simple lifestyle modification. If that can happen, भारतासारख्या देशाला याच्याशिवाय दुसरं सोल्युशन असू शकत नाही. आम्ही 1000 रुपये खर्च करू शकत नाही, 1000000 रुपये गँग्रेनवर खर्च करू शकत नाही. जर एखादा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने जर असं होत असेल तर देशातल्या सगळ्या डायबिटॉलॉजिस्टनी, सगळ्या फिजिशियन्सनी त्यांच्या 5-5 अशा 10 पेशंटवर हा प्रयोग करून पाहावा अशी माझी त्यांना विनंती आहे. 5 पेशंट ज्यांचा अनकंट्रोल डायबिटीस आहे, तुम्ही अगदी डोकं आपटलं त्यांच्यासमोर, सगळ्या गोळ्या देऊन झाल्या, अजून त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही, असे 5 घ्या. आणि यंग डायबिटीस घ्या की ज्यांचं एजमेसी 8 आहे 9 आहे 10 आहे, नुकता डायग्नोज झाला आहे, अशा 10 लोकांना ट्राय करा. त्यांना जर परिणाम झालेला दिसला, फायदा झालेला दिसला, तर आपला इगो बाजूला ठेवून द्या आणि ह्युमॅनिटीसाठी हे तुम्ही करून पहा. एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. याज्ञिक सरांचा आभार. ओके, थँक्यू डॉक्टर दीक्षित. आय थिंक सम पीपल आर व्हेरी अपसेट दॅट वी आर मोस्टली स्पीकिंग इन मराठी, सो इट्स बाउंड टू हॅपन. But you have spoken in all three languages. Oh, yeah. And we'll again summarize later on in English. But I think I just congratulate you. And the frustrations which you have said have affected all diabetes specialists. And I would request that actually we put in some scientific investigations. You are a professor of community medicine. So I think we could design. I now today understood ki Shyam Bhavikar, who was my classmate, he's already doing it, so that's great. And we would like to join in that evaluation, because then I think it will be on a firmer footing. And especially I would like to define ki who are the responders and who are not the responders, because that might be a very important thing. And he has also excluded the conditions which I was arguing with you would actually prevent diabetes in the next generation, which is the young women. Then that was his exclusion criteria, less than 18 years. Then pregnancy, lactation, etc. So we could also see whether this kind of sort of advice could be used to help the next generation, because that is the focus of David Barker's research. That's what we were discussing before you came. So thank you once again. Great, thank you.